हिंगनघाट शहर के कुछ व्यवसायी दुकानदार तेल के डिब्बे पर लिखी एमआरपी मिटाकर ज्यादा दर से तेल की बिक्री करने की शिकायत 20 मार्च को एक ग्राहक ने वैध मापक शास्त्र विभाग के निरीक्षक पीडी मेश्राम को की थी, जिस पर 21 मार्च को वैध मापक शास्त्र विभाग के निरीक्षक पीडी मेश्राम गजानन ढेणे प्रकाश चौहान इन्होंने शहर के 12 दुकानें की जांच की, जिसमें न्यू झूलेलाल मॉल, श्री सुपर शापी, मुख्य ऑयल मिल, इन सुपरिचित दुकान में एमआरपी में काटछाट करने का मामला दिखाई दिया। तब वैध मापक शास्त्र अवस्थिक वस्तु नियम 2011 अंतर्गत कानूनी कार्रवाई की जाने की जानकारी वैध मापक शास्त्र विभाग के निरीक्षक पीडी मेश्राम ने दी है। निरीक्षक वैध मापन शास्त्र हिंगनघाट विभाग काल दिनांक 20/3/2022 रोजी मला दूरध्वनीद्वारे 13 पिपयावर 15 किलोच्या मूळ किंमत खोडकाड करीत असल्याबद्दल तक्रार प्राप्त झाली। आज दिनांक 21/3/2022 रोजी मार्केटमध्ये तपासणी केली असता 3 प्रतिष्ठानावर कारवाई करण्यात आली आणि बाकी त्यानुसार वैध मापनशास्त्र आवश्यक वस्तू नियम 2011 अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे। ग्राहकांना सगळ्यांना सूचित करण्यात येते की एमआरपी म्हणजे एमआरपी रुपीज ऑल इन्क्लुजिव्ह ऑल टॅक्सेस या व्यतिरिक्त कोणत्याही व्यापाऱ्यांना पैसे देऊ नये असं म्हणजे याबद्दलचे मत आहे आणि त्याबद्दलचे नियम तयार करण्यात आलेले आहेत। त्या व्यतिरिक्त कोणालाही पैसे देऊ नये एमआरपीच्या व्यतिरिक्त आणि ज्याच्यामध्ये एमआरपी नंतर कोणतीही एमआरपीला खाडाखोड करणे हा गुन्हा आहे आणि दंडनीय आहे। हिंगनघाट से बीसीएन न्यूज के लिए रवि यनोरकर की रिपोर्ट।